नमस्ते, मी सुनीता। माझे यूट्यूब चॅनल सुगम लर्निंग मध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता कसोटी या विभागातील या पेपर मधील एक भाग आपण आज अभ्यासतो आहोत। त्याचे नाव आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी। या भागामध्ये अशी अक्षर दिलेली असतात आणि मध्ये काही गाळलेल्या जागा दिलेल्या असतात, किंवा काही उदाहरणांमध्ये गाळलेल्या जागांच्या ऐवजी अशी प्रश्नचिन्ह सुद्धा केलेली असतात। तर या प्रकारची उदाहरणं कशी सोडवायची ते आपण आता अभ्यासतो आहोत। आपला हा जो पाठ्यघटक आहे याच्यामध्ये जी उदाहरणं आपण सोडवणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम एक बाब आपण लक्षात घ्यायची, ती म्हणजे या ठिकाणी किती अक्षर दिलेली आहे ती संख्या आपण प्रथम मोजायची आणि त्याचे समान गटांमध्ये विभाजन करायचे। त्या गटामध्ये ज्या अक्षरांचा गट आलेला, अक्षरांचा क्रम आलेला आहे तसाच क्रम पुढच्या गटामध्ये आलेला आहे का हे चेक करायचं आणि मग त्या पद्धतीने संगती जोडायची। जर पहिल्या गटाची संगती दुसऱ्या गटासोबत जोडली जात नसेल तर कदाचित ती तिसऱ्या गटासोबत जोडली जाऊ शकते, किंवा कदाचित ती चौथ्या गटासोबत जोडली जाऊ शकते, परंतु कुठे ना कुठे आपल्याला संगती सापडतेच हे लक्षात घ्यायचंय आणि त्या पद्धतीने विचार करून आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत। तर आपण वळूयात प्रश्न पहिल्याकडे। प्रश्न पहिला, या प्रश्नामध्ये किती अक्षर आहेत ते मोजूयात आपण। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे इथे अक्षर आहेत 18। आता 18 अक्षरांचे जर समान गट करायचे ठरवले तर किती अक्षरांचे गट होऊ शकतात? 3 अक्षरांचे 6 गट किंवा 6 अक्षरांचे 3 गट। यापैकी आपण पहिला पर्याय घेऊयात, आपण 3 अक्षरांचे गट करूयात। 3 अक्षरांचे जर गट केले तर आपल्याला साधारणपणे काय दिसतं पहा, इथे पहिल्या गटापासून पाचव्या गटापर्यंत एक एक रिक्त स्थान आहे, परंतु सहावा गट मात्र एकही रिक्त स्थान नसलेला आहे आणि त्या गटामध्ये असणारी अक्षर आहेत झेड, एक्स आणि वाय। मग पहिल्या गटाकडे गेलो तर इथे वाय झेड आहे, इकडे झेड एक्स, इथे एक्स वाय, म्हणजे थोडक्यात 3-3 जे गट केलेत ते योग्य आहेत आणि तिथे शेवटच्या गटाशी तुलना जर केली तर कुठलं तरी एक इंग्लिश अल्फाबेट मिसिंग आहे, लिहिलेलं नाही, ते आहे एक्स, म्हणून आपण ते इथे लिहूयात। इथे न आलेलं अल्फाबेट वाय, इथे झेड, इथे वाय, इथे पुन्हा वाय। मग या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला एक जो समूह मिळतो तो आहे एक्स वाय झेड वाय वाय आणि तो पहिल्या पर्यायात दिलेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता वळूयात प्रश्न 2 कडे, त्याच्यामध्ये असणारी सेरीज तुमच्या समोर आहे, अक्षर मोजूयात किती आहेत ते। इथे 20 अल्फाबेट्स आहेत, 20 जर विचार केला तर 4 चे 5 गट होतील किंवा 5 चे 4 गट होतील। आपण 4 चा जर विचार केला तर क्यू आर एस आणि टी 1 तिथे येईल, समजा इथे आपण विचार केला तर यू एस क्यू आर येईल, पण टी तिथे येत नाही म्हणून इथे 4 चा गट करून आपल्याला चालणार नाही, आपल्याला गट करावा लागेल 5 चा। 5 जर गट केले तर आता त्याच्यामध्ये कोणकोणती अल्फाबेट्स आलेले आहेत पहा, ज्याच्यामध्ये सगळे अल्फाबेट्स आहेत ते एस क्यू आर टी यू। मग हे 5 अल्फाबेट्स प्रत्येक गटात असतील हे आपल्या सहज लक्षात येतं आणि म्हणून मग या गटामध्ये मिसिंग असणार अल्फाबेट काय आहे, जे नाही ते आहे टी, या ठिकाणी जे अल्फाबेट नाही ते आहे एस,
आणि या ठिकाणी नसणार अल्फाबेट आहे यू, म्हणजे इकडची रिक्त जागा टी, इथे एस आणि यू, असा या ठिकाणी जो पर्याय आपल्याला मिळतो तो आहे पर्याय क्रमांक 4. आहे ना सोप? आता प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये किती अल्फाबेट्स आलेले आहेत ते मोजूयात आपण. 3, 3, 6, 9, 3, 12 आणि 4, 16 इथे आलेले अल्फाबेट्स आहेत 16. 16 म्हणजे 4 अल्फाबेट्सचे 4 गट, 1, 2, 3 आणि 4. आता काय क्रम दिसतो त्याचा आपण विचार करूयात. त्यापैकी तिसऱ्या गटात 2 वेळा एक्स आहेत आणि 1 वेळा वाय आहेत. या गटामध्ये 2 वेळा वाय आहेत आणि 1 वेळा एक्स आहे. इथे 2 वेळा वाय आणि 1 वेळा एक्स. या तिघांचं जर लॉजिक आपण विचारात घेतलं तर इथे एक्स 2 वेळा आलं, इथे वाय 2 वेळा आलं, इकडे वाय 2 वेळा आलं, म्हणजे प्रत्येक अल्फाबेट किती वेळा आलेला आहे, प्रत्येक गटामध्ये 2 वेळा. मग तोच विचार जर केला तर इथे एक्स 2 वेळा आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी असेल वाय आणि वाय. इथे एक्स एकदाच आलं होतं म्हणजे इथे येणार अल्फाबेट असेल एक्स. इथे एक्स एकदा आलंय म्हणून येणार अल्फाबेट एक्स. या ठिकाणी एक्स 2 वेळा आले परंतु वाय 1 वेळा आलंय म्हणून येणार अल्फाबेट असेल वाय. आणि मग हा जर क्रम आपण विचारात घेतला तर वाय वाय एक्स एक्स वाय हा क्रम आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर. किती सोपं आहे बघितलं ना तुम्ही. तर आता वळूयात प्रश्न 4 कडे. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला रिक्त जागा देण्याऐवजी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. किती अल्फाबेट्स आहेत वीस अल्फाबेट्स म्हणजे 4 चे 5 गट किंवा 5 चे 4 गट. आता जर 4 अल्फाबेटचा गट केला तर इकडे एफ उरत आहे म्हणून आपण 5 चे गट करूया. काय आहे पाहूयात बरं. आता इथे संबंध इकडे ए बी सी डी आणि ए आलेला आहे, इथे बी सी प्रश्नचिन्ह बी आणि ए आलेला आहे. ए बी सी डी इथे आलेला आहे एफ. मग पुढे कुठेही एफ आलेलं नाही म्हणून आपण इथे या पर्यायांपैकी कोणतं वर्णाक्षर येईल त्याचा विचार करूयात. या प्रत्येक पर्यायामध्ये ई हे अल्फाबेट आपल्याला दिलेलं आहे जे आपल्या प्रश्नामध्ये कुठेही नाही. म्हणजे इथे ई असू शकतं कारण चारही ठिकाणी ते दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मग काय असू शकेल त्याचा आपण एक विचार करूयात. तो विचार करत असताना इथे या चौथ्या गटा तिसऱ्या गटामध्ये ए बी सी डी आणि ए आलेलं आहे. इथे बी सी आणि बी ए आलेलं आहे. मग इकडे जो एफ होता तो निघून गेला. इथे जर ई आहे असं गृहीत धरलं तर तो ई सुद्धा निघून गेला. इथे डी आलेलं होतं आणि हा डी सुद्धा निघून गेलेला आहे. मग उरलेली 3 अक्षर आहेत ए बी आणि सी. पैकी इथे बी 2 वेळा आलेला आहे, सी 1 वेळा आलेला आहे, पण ए हे अगदी सुरुवातीचं अल्फाबेट, ते फक्त एकदाच आलंय म्हणजे या चौकटीच्या जागेवरती येईल ए. आणि म्हणून पहिली चौकट किंवा पहिलं प्रश्नचिन्ह म्हणजे ई आणि दुसरं प्रश्नचिन्ह म्हणजे ए. तर असं आपला पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे.
थोडंसं इथे वेगळं लॉजिक लावावं लागलं, परंतु असा वेगळेपणा पण तुमच्या लक्षात यावा म्हणून आपण जास्तीत जास्त प्रश्न इथे समाविष्ट करतो आहोत. त्यानंतर प्रश्न पाचवा, इकडे आहेत 16 अल्फाबेट्स. 16 म्हणजे 4 × 4 म्हणजे 4 अल्फाबेटचे 4 गट. काय मिळेल बरे आता इथे उत्तर, विचार करूयात आपण. आता थोडस दुसऱ्या गटाकडे गेलो तर मधलं अक्षर 2 वेळा आलं हे आपल्याला कळतं, आणि शेवटच्या गटाकडे जर गेलो तर इथे सी होत, सी नंतर डी, डी नंतर ई, क्रमाने अक्षर आली सी डी ई, परंतु इकडे मात्र ए आलेला आहे. म्हणजे ए बी सी डी ई झाल्यानंतर ई पासून एफ कडे न जाता कुठे गेलेला आहे, ए कडे. आता 2 गोष्टी आपल्या लक्षात आल्या, मध्यभागी 2 समान अक्षर आहेत आणि कडेला थोडासा वेगळा सिक्वेन्स आहे. मग इथे आपण बी आहे हे लक्षात घेऊयात, इकडे डी आहे हे लक्षात घेऊयात, आणि इकडे ई आहे हे लक्षात घेऊयात. पहिलं अक्षर बी, चौथं अक्षर डी आणि शेवटचं अक्षर ई. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडे काय असेल ते शोधायचे आहे. ए बी सी, ए नंतर बी 2 वेळा, सी, मग इथे सी 2 वेळा आणि डी आलेला आहे म्हणजे इथे ऑब्व्हियसली काय असेल, बी. ए नंतर बी असा इथे सिक्वेन्स, मग इथे बी नंतर सी आणि सी नंतर इथे असेल डी, म्हणजे आपल्याला मिळणारी अक्षर काय आहे, बी बी सी डी डी आणि ई, पर्याय क्रमांक 1. 6वा प्रश्न, अल्फाबेट्सची संख्या पुन्हा 16, म्हणजे 4 × 4 = 4 गट, 1, 2, 3 आणि 4. जमतंय का असं? अगदी बरोबर. काय मिळेल बरं आता इथे, बी डॅश ए बी, इथे बी ए, इथे ए ए आणि इथे सगळंच शोधायचं आहे. तर आपल्या असं लक्षात येतं की आता या ठिकाणी 4-4 अक्षरांचे जर गट घेतले तर कुठेही संगती आपल्या लक्षात येत नाही, आणि म्हणून आता आपण गट बदलूयात. 16 पेक्षा छोटा अंक आहे 15, म्हणजे 3 × 3 आपण इथे 5 गट जर केले तर एक अक्षर उरेल, काय मिळतं ते पाहूयात. 1, 2, 3, 4, 5 आणि एक अक्षर उरतंय. मग बी डॅश ए, बी ए डॅश बी ए ए, आता लक्षात आलं इथे बी ए ए असं होतं. इथे सुरुवातीला बी आहे, सुरुवातीला बी आहे, सुरुवातीला बी आहे, इथे दुसरं अक्षर ए, तिसरं अक्षर ए, इथे उरलेली 2 अक्षर ए म्हणजे इथे बी, इथे बी च्या नंतर 2 ए होते, बी नंतर 2 ए म्हणून इथे ए, याही ठिकाणी ए. आता बी च्या पुढे गेल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 2 वेळा ए ए आणि हे उरलेलं अक्षर बी, म्हणजे आपला पर्याय काय असेल, ए ए बी ए ए बी, पर्याय क्रमांक 3, ए ए बी ए ए बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 7वा, या प्रश्नामध्ये अल्फाबेट्सची संख्या मोजूयात आपण. अल्फाबेट्सची संख्या आहे 18, म्हणजे 3 × 6 गट किंवा 6 × 3 गट. आपण 3 × 3 गट करूयात आणि काय मिळतं ते पाहूयात. आता इथे 3रा गट आणि 6वा गट सारखा आलेला आहे, म्हणजे रिपिटेशन आहे हे आपल्या लक्षात येतं. आता पहिला गट आणि
दुसरा गट, तिसरा गट आणि चौथा गट, चौथा पाचवा गट आणि सहावा गट यांच्यामध्ये सहसंबंध आहे. आता या गटामध्ये इथे शेवटी आहे वाय एक्स, म्हणून इथे सुद्धा असेल वाय एक्स. आता पहिल्या गटात आलेला आहे मध्यभागी एक्स आणि शेवटी काय आहे ते आपल्याला माहिती नाही. या गटाकडे जर आपण गेलो तर इथे शेवटी एक्स आहे आणि सुरुवातीला वाय आहे. तर सर्वात प्रथम आपण या दोन गटांचा विचार करूयात, हा गट आणि हा गट. इथे मध्यभागी वाय म्हणून इथे वाय, शेवटी एक्स, इथे पण एक्स म्हणजे इथे अक्षर असेल वाय. या दोन गटांचा विषय आता बाजूला टाकून आपण उरलेल्या दोन गटांकडे जाऊया. इथे कडेला अक्षर आहे एक्स आणि इथे आहे वाय आणि या ठिकाणी मध्यभागी आहे एक्स. असं एकाड एक याची मांडणी आहे असं जर गृहित धरलं आपण तर या ठिकाणी आपल्याला मिळेल वाय आणि एक्स याच्याशी तुलना केल्यामुळे, आणि इथे मध्यभागी एक्स होता म्हणून इथे आपल्याला मिळेल मध्यभागी एक्स. म्हणजे पहिल्या गटामध्ये जो क्रम आहे तो पाचव्या गटामध्ये मिळाला, त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जो क्रम आहे तो चौथ्या गटामध्ये मिळाला, तिसऱ्या गटामध्ये जो क्रम आहे तो सहाव्या गटामध्ये मिळाला. या पद्धतीची मांडणी आपण इथे विचारात घेतली तर आपल्याला मिळणारे जे अल्फाबेट्स आहेत त्याचं उत्तर त्याचा क्रम असेल वाय एक्स वाय वाय एक्स आणि तो आहे पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणजे बघा प्रत्येक वेळेला अशी क्रमाने संगती येईल असं नाही, तर संगती थोडीशी बदलू सुद्धा शकते हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न आठवा, थोडीशी मोठी सेरीज आहे इथे, अल्फाबेट्स किती आहेत एकूण मोजूयात. चार चार आठ चार बारा चार सोळा चार 24 अल्फाबेट्स, म्हणजे चारचे सहा गट किंवा सहाचे चार गट किंवा आठचे तीन गट किंवा तीनचे आठ गट, यापैकी कोणता तरी एक पर्याय इथे येईल. जर आपण चारचा गट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक्स वाय झेड डॅश डॅश हे असं मिळतं, पण इथे मध्येच टी आलेलं आहे. मग असा गट चालेल का आपल्याला, तर पी इकडे पुढे कुठेतरी आलेला आहे म्हणून आपण चारचा गट करू शकत नाही आहोत. आता थोडस निरीक्षण करूया, या ठिकाणी वाय एक्स झेड पी एक्स, वाय एक्स झेड पी एक्स असं शेवटी आलेला आहे आणि त्याच्या इथे डॅश दिलाय म्हणून एवढ्या अक्षरांचा गट आपण करूया. म्हणजे किती अक्षरांचा झाला, सहा, सहा सहा अक्षरांचे गट आपण केले. आणि हा शेवटचा पार्ट प्रत्येक गटामध्ये सारखाच आहे, या दोन गटांमध्ये सारखा म्हणजे सगळीकडे सारखा, म्हणून इथे असणार अक्षर असेल झेड. आता वाय नंतर काय आलेलं आहे, एक्स म्हणून इथे एक्स, झेड नंतर काय आलेलं आहे, पी म्हणून इथे पहिल्या गटामध्ये एक्स वाय एक्स झेड पी एक्स, एक्स वाय एक्स झेड पी एक्स. त्याचप्रमाणे इथे एक्स वाय एक्स झेड पी एक्स आणि एक्स वाय एक्स झेड पी एक्स असं. मग कोणता पर्याय मिळतो आपल्याला, तर अल्फाबेट्सचा समूह एक्स पी झेड एक्स एक्स तो आहे पर्याय एक मध्ये, म्हणून पर्याय एक हे या प्रश्नाचं उत्तर. आता शेवटचा जो प्रश्न आहे जो आपण आज अभ्यासतो आहोत त्याच्यामध्ये डॅश ऐवजी काय दिलेलं आहे, पुन्हा प्रश्नचिन्ह, आणि प्रश्नचिन्हांची संख्या पण थोडीशी जास्तच आहे. किती मुळात वर्णाक्षर शोधायची आहेत आपल्याला, सहा. साधारणपणे फार सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदी खरं आहे, वाय एक्स वाय एक्स वाय एक्स असं इथे आलंय, पण इथे एक्सच्या अगोदर काय आहे, वाय.
इथे पण x च्या अगोदर काय आलेला आहे y, तर शेवटच्या गटावरून आपण थोडंसं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. इथे y आहे x, y x, y x, y x, y x, y x, म्हणजे इथे दोन दोन समान अल्फाबेट्सचे गट मिळाले, y x, y x, y x याप्रमाणे आपण विचार केला होता. तर मिळालेला वर्णाक्षरांचा क्रम आहे y y y x x x आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर अक्षरांच्या मांडणीमध्ये पहा, काही ठिकाणी आपल्याला 6 अक्षरांचा गट करावा लागला, काही ठिकाणी 3 अक्षरांचा गट करावा लागला, काही ठिकाणी 2 अक्षरांचा गट करावा लागला, काही ठिकाणी पुन्हा 4 अक्षरांचा गट करावा लागला. इथे 5 अक्षरांचा गट आपण केला होता. इथे मात्र हे वेगळं उदाहरण, 16 मुळाक्षर आहेत परंतु 3 चे 5 गट करावे लागले आणि 1 वर्णाक्षर शेवटी उरलं होतं. पण सिक्वेन्स मात्र कायम असतो, एक लय अक्षरांचा तिथे साधलेला असतो. तो लय एकदा आपल्याला लक्षात आला की उदाहरण सोडवणं अगदी सोपं, शक्य तेवढे सगळे लयबद्ध मांडणीचे उदाहरणं मी तुमच्या समोर मांडलेली आहेत, तुम्ही त्यावरून अधिकाधिक सराव करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.